आम्ही सैन्याला टक्कर मारू, आमच्या जीवाची बाजी लावू, पण राजेश पाटलांच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करून मारावं हा शब्द या निमित्ताने सगळ्यांनी, म्हणजे नेतृत्व कोण हे घासून पुसून स्वच्छ करावा लागतो, त्याला नेहमी पॉलिश करावं लागतं, वर्षानुवर्ष कष्ट करावं लागतं, मग माणूस नेता होतो. आणि असे तराशके घासून पुसून लोकांनी लक्ष करून जो नेता तयार झालाय त्या नेत्याचं नाव म्हणतात राजेश पाटील. लोक येणार आहेत, बैठल आहे, कोंड कोंड माहिती आहे सगळ्यांना. असल्यापेक्षा एक सर्वसाधारण समाजातला सर्वसाधारण माणूस असणं एक परत एकदा आमच्या तालुक्याला आमदार घडावा. आज चंदगड विधानसभा मतदारसंघातील मंदिरांना विक्रमी संख्येने क वर्ग यात्रा स्थळांमध्ये मंजुरी दिल्याबद्दल व अवघ्या 5 वर्षात मतदारसंघात 1600 कोटींच्या वर विकास निधी खेचून आणल्याबाबत आमदार राजेश पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. ह्या सत्कार सोहळ्यास हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी आमदार राजेश पाटील यांच्या कार्याचे आभार मानले, तर पुन्हा एकदा आमदार राजेश पाटीलच निवडून येणार असा निर्धार केला. विकासाची मुहूर्तमेढ या आजच्या दिवसाच्या निमित्ताने सुरू केलेली आहे. मला त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद द्यायचे आहे. आता बऱ्याच लोकांनी आमदार साहेबांनी काय काय दिलं याचा उल्लेख केला. आमदार साहेबांनी 1600 कोटीच्या वर निधी तर मतदारसंघाच्या विकासासाठी आणलेच आहे, आणलेलाच आहे. पण मतदारसंघाचा आध्यात्मिक समतोल ज्या देवदेवतांच्याकडून टिकून राहतो, मतदारसंघाचा आध्यात्मिक गाभा मतदारसंघातलं सांप्रदायिक वातावरण ज्या देवदेवतांच्यामुळे टिकून राहत आहे, अशा देवदेवतांकडे स्वतःही दुर्लक्ष केलं नाही. आमदार साहेबांनी श्रीपादवाडीसाठी त्यांच्या मतदार तालुक्यातल्या श्रीपादवाडीसाठी 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला. अमृतेश्वर मंदिरासाठी निवडणुकीच्या राजा तालुक्यामध्ये 1 कोटी 20 लाखाचा निधी मंजूर करून आणला. आमच्या दूरमध्ये हनुमान मंदिरासाठी 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की ज्या स्वर्गेश्वर मठाच्या मठाधिपतींच्या हस्ते आमदार साहेबांचा सत्कार संपन्न होतोय, त्या मठासाठी सुद्धा आमदार साहेबांनी 1 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे. हनुमान मंदिराचा उल्लेख झाला, सुरजीतू मठाचा उल्लेख झाला, पण अशी छोटी छोटी जी मंदिरं आहेत की ज्यांच्यावर लोकांच्या प्रचंड श्रद्धा आहे, माणसाला त्या मठासाठी काही निधी देत आला, त्या सुरजीतू खंडाच्या बाळूमाच्या मंदिरासाठी काही निधी देत आला, राजेश पाटील नावाचा पहिला माणूस असा उद्या जन्मला की ज्या माणसानं 2 वर्षामध्ये त्या मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबरोबरच पेरगासे बरोबर आहे, ज्या दुर्गादेवीची बहीण पाकिस्तानमध्ये आहे त्या दुर्गादेवीच्या विकासासाठी सुद्धा आमदार साहेबांनी 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबरोबरच मूळच्या ब्रह्मदेव मंदिरामध्ये साहेब काही सुधारणा होणं अपेक्षित होतं, जशी बुद्धादेवीची ख्याती आहे तशीच मूळच्या ब्रह्मदेव मंदिराची ख्याती आहे. साहेब जगामध्ये 2च ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, जगामध्ये 2च ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, आणि आम्ही दूरकडे एवढे नशिबवून आहोत की त्यातलं 1 दूरमध्ये आहे. त्यामुळे त्या मंदिरासाठी सुद्धा आमदारसाहेबांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमचे तरुण सहकारी तिथल्या एखादं मंदिर राहिलं असेल, लक्ष्मण पुरकर बाहेर राहायला बोलत असतील, पण अस्पृश्यपूजा लक्ष्मी मंदिरासाठी सुद्धा आमदार साहेबांनी लक्ष्मण पुरकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या आग्रह करतात 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे छोटं मोठं कुठलंही मंदिर आपल्या नजरेतून सुटतं कामा नये. एखादं असं यात्रास्थळ जिथं काही तांत्रिक अडचण असेल असं यात्रास्थळच आमदार साहेबांनी सोडलं असेल, आणि आता सगळ्याच यात्रास्थळांना न्याय द्यायचा आमदार साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला स्वामी महाराज मला आपल्या चरणी विनंती करायची आहे की आपल्या पावलावर पावलं ठेवून अध्यात्माच्या मार्गानं वाटचाल करणारे लोकप्रतिनिधी खूप कमी असतील, राजकीय वाटा चोखणारे खूप असतील, पण राजकीय वाट चोखताना अध्यात्माचा विसर पडून देणारा राजेश पाटील.
पाटील साहेबांना धक्क्यात कोणतरी एकानं नेत असेल त्याला या दिवसाच्या निमित्तानं आपण भरपूर आशीर्वाद दिले पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. पहिल्या वर्गामध्ये आदरणीय पाटील साहेबांच्या बद्दल एक आदरणीय बंधू च नातं निर्माण झालेलं आहे. अध्यात्माचा वारसा आणि सुसंस्कृतपणाचा वारसा हा साहेबांना सुरुवातीपासून आहे आणि म्हणून नरसिंहराव पाटलांच्या घराण्याचा राजकीय सांस्कृतिक आणि पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जाणारे नेतृत्व आपल्या समोर आज निवडणुकीच्या निमित्ताने एक महिन्याने येणार आहे. हा उपस्थित जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्यापैकी कुणाच्या मनात शंका आहे काही काही निकाल वेगळा सांगायचा आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो एकटाचा आलो नाही युगाची ही साथ आहे सावध असा. हा सावध असा इशारा कोणाला त्यांनी समजून घ्यावा. सावध असा ही तुफानाची सुरुवात आहे. धन्यवाद. स्वर्गीय नरसिंहरावजी पाटील साहेब आम्हाला कार्यकर्त्यांना त्यावेळेला उपदेश करत होते की फक्त राजेश पाटील माझा मुलगा आहे म्हणून त्याला या चंदगड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही घेऊ नका. त्याचं काहीतरी कर्तृत्व आहे का ते त्यांनी सिद्ध पहिल्यांदा करावं आणि त्यानंतर त्यांच्याकडे या चंदगड विधानसभा मतदारसंघाची सूत्र द्यावी अशी सदाशिवरावजी मंडलिक असतील स्वर्गीय नरसिंहरावजी पाटील साहेब असतील यांनी आम्हाला त्या पद्धतीनं त्यांचे विचार सांगितलेले होते. खऱ्या अर्थानं सोनं जसं सोनं चकाकीत करायचं असेल तर प्रत्येक वेळेला त्याला भट्टीमध्ये घालून ते सोनं वितळून त्यानंतर दागिना तयार करतो आणि त्यानंतर पॉलिश मारतो आणि ते सोनं चकाकीला येतं. त्या पद्धतीने स्वर्गीय नरसिंहरावजी पाटील साहेबांची आज आठवण येते. खऱ्या अर्थाने 1600 कोटी रुपयाचा निधी गावागावातून पोहोचला आणि खऱ्या अर्थाने मंदिरं असतील शाळा कॉलेज असतील अंगणवाड्या असतील आणि ग्रामपंचायती इमारती असतील नवे नवे ज्या फंडाचं नाव या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये माहीत नव्हतं ते सर्व राज्य शासनाचे फंड राजेश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गावागावातून विकासाचा निधी त्या फंडातून पोहोचला.